माझी नम्र विनंती. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच असे स्नेह गर्जना करणारे लोकमान्य टिळक यांची आज पुण्यतिथी. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे खरे नाव केशव, मात्र घरातल्या मंडळींनी त्यांना बाळ नावाने हाक मारल्याने पुढेही त्यांना असेच बाळ असेच संबोधले गेले. टिळकांचा जन्म 23 जुलै 1856 मध्ये कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली गावी येथे झाला. व्यायामाची आवड असल्यामुळे टिळकांचा व्यक्तिमत्व भारदस्त होते. 1879 मध्ये टिळकांनी पुण्याच्या डेक्कन कॉलेजमध्ये कायद्याची पदवी घेतली. त्यांना ब्रिटिश सरकार सामान्य जनतेवर करत असलेल्या अत्याचाराचा प्रचंड राग येत असे, म्हणूनच त्यांनी 1880 मध्ये स्वातंत्र्य संग्रामात उडी घेतली. त्यावेळेस भारतीय जनतेत इंग्रजांविरुद्धात प्रचंड असंतोष होता. त्या असंतोषाला टिळकांनी वाचा फोडली. त्यामुळे त्यांना भारतीय असंतोषाचे जनक असेही म्हटले जाते. स्वातंत्र्याचे महत्त्व काय आहे हे पटवून देण्यासाठी टिळकांनी केशरी आणि मराठा ही वृत्तपत्रे सुरू केली. याशिवाय इंग्रजांविरोधात सर्व लोकांनी एकत्र यावं यासाठी लोकमान्य टिळकांनी गणेश उत्सव आणि शिवजयंती सुरू केली. त्यांच्या या कार्यामुळे त्यांना लोकमान्य म्हणून ओळखले जाऊ लागले. स्वातंत्र्य चळवळीत असताना टिळकांना एकदा तुरुंगवास भोगावा लागला. मंडालेच्या तुरुंगात असताना टिळकांनी गीता रहस्य ग्रंथाची निर्मिती केली. अशा या महान पुरुषाचे 1 ऑगस्ट 1920 रोजी या भूमीचा निरोप घेतला. धन्यवाद.